नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता वन विभागाची जी काही जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध होणारी लवकरच या ठिकाणी तारीखसुद्धा बघू शकता वनरक्षक म्हणजे वन विभागामधील गटकपदेही सरळ सेवेने भरायचे आहेत आपल्याला माहिती आहे सरळ सेवेनेच भरत असतो यामध्ये जी काही भरती प्रक्रिया आहे ती लवकरच चालू होणार आहे भरती प्रतिक्रियाचा जो काही दिनांक आहे बघा तो दहा जून दोन हजार तेवीसला फॉर्म भरायला चालू होणार आहे आणि जे काय ऑनलाईन अर्ज म्हणजे जे काही शेवटची तारीख आहे आपण काय करत असतो शेवटच्या तारखेला जाऊन भरत असतोपर्यंत नाही करायचं जी काय शेवटची तारीख आहे बघा ती तीस जून दोन हजार तेवीसपर्यंत असणार आहे त्यामुळं लवकरच जाऊन भरायचं आहे वनरक्षक गटकं या ठिकाणी जर बघितला पगार तर पगार बघा एकवीस हजार सातशे रुपये स्टार्टिंग आहे आणि एंडिंगपर्यंत बघा एकोणसत्तर हजार शंभरपर्यंत या ठिकाणी जाणार आहेत यामध्ये महागाई भत्ता सुद्धा आपल्याला मिळणार आहे दोन हजार एकशे अडवतीस या ठिकाणी जागा आहेत बघा बघू शकता दोन हजार एकशे अडवतीस या ठिकाणी जागा करण्यात आलेली आहेत आपल्यासाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता पाहण्या अगोदर आपल्या व्हिडिओच्या मेहनतीसाठी तुम्ही नक्कीच एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो या ठिकाणी पात्रता काय काय आहे बारावी पाहिजे बारावीमध्ये बघा विज्ञान आणि गणित भूगोल अर्थशास्त्र या काय उत्तीर्ण असावी तर बघा हे सगळ्यांचं असतंय त्यानंतर बघा अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने जे काय दहावी बघा ती उत्तीर्ण असल्याचा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील बघा ज्यांची दहावी झाली असेल अनुसूचित जमातीमधील त्यांच्यासाठी त्याच्यानंतर माझी सैनिकांनी बघा दहावी उत्तीर्णेवर सुद्धा या ठिकाणी भरू शकता बाकीच्या या ठिकाणी बघू शकता मराठी भाषेचं ज्ञान हे आपल्या सगळ्यांना असतंच बघा त्यानंतर बघू शकता वयोमर्यादा तर वयोमर्यादा बघा अमागास म्हणजे ओपनसाठी बघा अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा आहे त्याच्यानंतर मागासवर्गीय अनाथ यांसाठी बघा बत्तीस वर्षापर्यंत आहे खेळाडूंसाठी सुद्धा बत्तीस वर्षापर्यंत आहे माझी सैनिकांना बघा सत्तावीस प्लस तीन बघू शकता या ठिकाणी बत्तीस वर्षापर्यंतची बघा त्याच्यानंतर बघू शकता प्रकल्पग्रस्तांसाठी वयोमर्यादा बघा पंचेचाळीस वर्षे भूकंपग्रस्तांसाठी सुद्धा पंचेळीस वर्ष त्याच्यानंतर बघा पदवीधर अंशकालीन यांच्यासाठी पंचावन्न रोजंदारी मजूरसाठी बघा पंचावन्न वयोमर्यादा असणारी आणि शारीरिक चाचणी या ठिकाणी बघू शकता उंची आपल्यासाठी बघा पुरुषांसाठी एकशे त्रेसष्ट आणि तीस बघा बायांसाठी म्हणजे स्त्रियांसाठी एकशे पन्नास इतके असणारे छाती फुगून बघा एकोणऐंशी आणि न फुगवता न फुगवता एकोणऐंशी आणि फुगून चौऱ्याऐंशी त्याच्यानंतर अनुसूचित जमातीमधील उमेदवारांसाठी शिचिल शिचिलता कशी देण्यात आली बघा म्हणजे या ठिकाणी एकशे बावन्न पॉईंट पाच पाहिजे छाती एकोणऐंशी पाहिजे कशी बघे न फुगवता आणि फुगून बघा चौऱ्याऐंशी पाहिजे आणि महिलांसाठी एकशे पंचेचाळीस हाईट आहे या ठिकाणी बाकीचं तर बघा पेपरची फी या ठिकाणी बघू शकता ओपनसाठी एक हजार रुपये मागास वर्गीयांसाठी बघा नऊशे रुपये या ठिकाणी फॉर्मची फी असणार आहे हे पण लक्षात घ्या अर्ज करण्याची पद्धत बघा वेबसाईटवर आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो आपण त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता पेपरमध्ये या ठिकाणी एकशे वीस मार्काची बघू शकता परीक्षा होणार आहे एकूण बघा साठ प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असणार यामध्ये बघा मराठीला तीस मार्क इंग्रजीला तीस मार्क आणि सामान्य ज्ञानाला तीस मार्क बुद्धिमत्ता चाचणीला बघा तीस मार्क आहेत या ठिकाणी परीक्षा बघा कॉम्प्युटरवर होणारे आपल्याला कॉम्प्युटर शिकून घ्या जरी नाही शिकले तर फक्त जे काही माऊस असतं मंगूस नाही माऊस फिरायचं तरी शिकलं पाहिजे उमेदवाराला बघा पंचाळीस टक्के म्हणजे पंचाळीस टक्के मार्क पडले पाहिजेत त्यापेक्षा कमी गुण मिळवणारे उमेदवार भरती प्रक्रियेमधून डायरेक्ट खल्लास होतील त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षेचा निकाल आपल्याला लगेच आहे लगेच आम्ही टाकू असे पुतळ्या यूट्यूबला त्यानंतर हे बघा कागदपत्र तपासणी आणि मोजमाप धाव असणे तर बघा या ठिकाणी पाच किलोमीटर धावायचं आपल्याला तीस मिनटामध्ये ज्यांना ज्यांना बघा या ठिकाणी पंचेचाळीस टक्के मार्क पडलेत म्हणजे एकशे वीसच्या पंचेचाळीस टक्के त्यांना बघा आहे आता पळण्यासाठी बघू शकता पुरुषांसाठी पाच किलोमीटर पळायचं आहे सतरा मिनटामध्ये बघा या ठिकाणी आउट ऑफ असणार आहे आणि जे काही सतरा मिनिटांपेक्षा परंतु अठरा मिनटं लागतील त्यांना सत्तर मार्क असणार आहेत तर ही सगळी दुभागणी बघून घ्या तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि हेच मोबाईल पुढं ठेवून बघा रोस्ताकडे रनिंग करायची पण पण पेपर पे पलतां 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 पास झालं पाहिजे तसेच बघा महिलांसाठी तीन किलोमीटर हे बारा मिनिटाच्या प कमी आलं तर बघा या ठिकाणी आउट ऑफ मार्क आहेत ऐंशी मार्क या ठिकाणी मिळणार आहेत त्यामुळे खचून जायचं नाही निस्तं पळायच राहायचं पण अभ्यास करून पळायचं बघा निस्तं पळून तुम्ही काय करताना पळताना पळताना इकडे पेपर नापास होताल काय उपयोग होणार नाही त्याच्यानंतर बघू शकता मित्रांनो बाकीचं बघा ही जी काय पी डी आहे आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकली त्यावर क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता त्या ते ठिकाणी पी डी एफ टाकणारची मी आता या ठिकाणी नागपूरमध्ये बघा किती जागा आहेत दोनशे सत्याहत्तर जागा आहेत ते या ठिकाणी बघा दोनशे सत्याहत्तर जागा आहेत कॅटेगरीनुसार जर पाहिल्या तर बघा आजसाठी चाळीस आहेत अजसाठी बघा वीस आहेत विजासाठी वी नऊ आहेत भजबसाठी पंधरा आहेत भजकसाठी बघा अठरा आहेत भजडसाठी सात आहेत ओबीसीसाठी ऐंशी आहेत अशा बघा दोनशे सत्याहत्तर जागा आहेत त्याच्यानंतर बघितलं चंद्रपूरसाठी एकशे एक एकशे अकरा जागा आहेत बघा एकशे अकरा जागा आहेत या ठिकाणी बघू शकता त्याच्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं गडचिरोली गडचिरोलीसाठी बघा एकोणपन्नास जागा आहेत किती एकोणपन्नास जागा आहेत या ठिकाणी गडचिरोलीसाठी बघा राखीव पदे आहेत बघा एकशे अक्कावन्न त्याच्यानंतर जर पाहिलं तर अमरावतीमध्ये त्याच्यानंतर पुढच्या जागा बघितल्या तर बघा अनुसूचित जमातील राखीव पदे त्याच्यानंतर हे बघा यवतमाळसाठी पंचावन्न जागा आहेत बघू शकता स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपले टेलिग्राम जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला ही पी डीएफ मिळून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे या जागा होत्या नाशिकमध्ये बघा एक्केचाळीस पदं आहेत राखीवसाठी सत्तेचाळीस आहेत त्याच्यानंतर जर पाहिलं तर पुण्यासाठी बघा चौसष्ट पदं आहेत बघा पुण्यासाठी किती चौसष्ट आहेत त्याचं ठाण्यासाठी बघा दोनशे सहासष्ट जागा आहेत बघा दाबून जागा आहेत अजासाठी बावीस आहेत अजा साठी सत्तावीस आहेत अशा बघा या ठिकाणी दोनशे सहासष्ट जागा आहेत त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कोल्हापूरसाठी कोल्हापूरसाठी बघा दोनशे एकोणपन्नास जागा आहेत किती दोनशे एकोणपन्नास जागा आहेत कोल्हापूरसाठी बघू शकता अजासाठी पंचवीस जागा जा आहेत बघा भरपूर जागा आहेत अजसाठी सोळा आहेत बघा भरपूर आहेत विजासाठी पाच आहेत तर मित्रांनो ज्यांना भरती व्हायचं हो असेल त्यांनी निगेटिव्ह माणसापासून दूर राहायचं कमी जागा आहेत असं तसंही जर तुम्हाला भरायचाच नसेल फॉर्म तर बघा भरू नका परंतु निगेटिव्ह होऊ नका जर निगेटिव्ह व्हायचं असेल तर अजिबात अशा हजार रुपये घालू नका आणि जर खरंच व्हायचं असेल तर मित्रांनो पूर्ण कॉन्फिडेंटली अभ्यास करा पुढं जो निर्णय घेता येईल तो घेऊन टाकायचा पटकन त्याच्यानंतर पुढं बघू शकता मित्रांनो की बाकीचं सगळं बघा तुम्हाला टेलिग्रामला टाकणारच मी आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्कीच ऑन करा